ब्रेकनंतर महाराष्ट्र लाइव मध्ये आपलं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नेते जितेंद्र आव्हाड आता बोलतात, पाहूयात। वक्तव्य केली पाहिजे, तेढ निर्माण होईल। असं आहे की समाजात तेढ निर्माण होईल होऊ नये म्हणून आमच्यासारखी लोक 40 वर्ष काम करत आहेत। मी माझ्या डोळ्यासमोर अनेक दंगली बघितल्या आहेत, अनेक दंगली शमवल्या आहेत, त्यामुळे दंगल हा भाग हा माझ्याशी कधी जोडताच येणार नाही। मी समाजाला जोडणारा माणूस आहे। माझं कुठलंही विधान हे मी अत्यंत विचारपूर्वक आणि गांभीर्याने करतो, त्यामुळे विधान केलंय आणि केलंय। संवेदनशील असलं पाहिजे, सनसनाटी निर्माण होईल असं बोललं। असं आहे जे घडतंय देशामध्ये ते सनसनाटीच आहे ना। परवा जे खारघर मध्ये झालं ते सनसनाटी नव्हतं। इतका निष्काळजीपणा, इतकी असंवेदनशीलता सरकार दाखवूच कसं शकतं? मग त्याच्यावर बोलायचं नाही का? अच्छा, ते मेले ते हिंदू नव्हते का? कायम हिंदू मुसलमान करणारं सरकार ह्याच्यावर का नाही बोलत की मेले ते पण हिंदूच होते? मग बोला आता। मग हिंदूंना मारण्याची काय सुपारी घेतली होती का या सरकारने? मग हे बोललं तर मग सरकारला राग येतो, मग केस घ्या यांच्यावर। तुम्ही बोलता तेव्हा कुठेही अपघात हे होऊ शकतात, पण मग जेव्हा तिथे होतो तो अपघात आणि इथे झाला की मुद्दामन केलं असं नाही चालत। भाजप आता तक्रारी करताय, हरकत नाही ना। तक्रारी केलं तर मला मी कुठे म्हटलंय की माझ्यावर तक्रारी दाखल करू नका, किंवा मी कुठे म्हटलंय मी माझं विधान मागे घेतो? मी असं काहीच म्हणत नाहीये। कारण लहानपणी मी गाणं ऐकायचो, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, 4:30 वाजता ऐकतो। पण त्या काळी असा तो हनुमान असताना तो असा प्रेमळ